आम्ही जे राजकारणात काम करणारे लोक आहोत, आम्ही सगळे कंत्राटी कामगार आहोत. आम्हाला दर 5 वर्षानं आपला कंत्राट जो आहे तो त्या ठिकाणी रिन्यू करावा लागतो. चांगलं काम केलं तर आमचा कंत्राट रिन्यू होतो, चांगलं काम नाही केलं तर लोक आम्हाला घरी बसवतात. पण या ठिकाणी मात्र जो रोजगार आम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो आहे, चांगलं काम करत राहिलात तर जन्मभर त्याच्यामध्ये तुमची प्रगतीच होणार आहे, तुम्हाला वरवरच जाता येणार आहे, तुम्हाला मोठंच होता येणार आहे. अशा प्रकारचं हा महारोजगार मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केला आहे. आणि मला या निमित्ताने सांगायचं आहे की पहिला मेळावा ज्यावेळेस नागपूरला आपण आयोजित केला, 11,000 लोकांना रोजगार मिळाला आणि त्याच्यामध्ये जे पॅकेजेस मिळाले, 50 लाखापर्यंतचे पॅकेजेस हे त्या ठिकाणी तरुणांना मिळाले. मोठ्या प्रमाणात हायपेड जॉब्सपासनं तर अगदी जे 12वीपर्यंत शिकले आहेत, 10वीपर्यंत शिकले आहेत, अशांनाही मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळाली. आणि म्हणूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांनी हा निर्णय केला की एक चांगला मेळावा जर अशा प्रकारचा घेतला तर त्यातनं तरुणाईला मोठ्या प्रमाणात काम देता येतं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर असे मेळावे करावे असा निर्णय झाला. आणि त्यातला पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा आज या बारामतीमध्ये होतोय. अजितदारांनी या मेळाव्याकरता खूप मेहनत केली आहे आणि त्यामुळे आज मला विश्वास आहे, म्हणजे पहिल्यांदा असं होत आहे की अधिसूचित केलेली पदं जास्ती आहेत आणि अर्ज कमी आहेत. 36,000 अर्ज आहेत आणि 55,000 पदं आहेत, अर्थात उद्यापर्यंत अजून अर्ज येतील, कारण अर्ज अजूनही आपण घेतो आहोत. आणि मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो की सगळ्यांना जे जे आलेले आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या अभ्यासाप्रमाणे, त्यांच्या कौशल्याप्रमाणे या ठिकाणी निश्चितपणे रोजगार मिळेल.